कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 6 मार्चच्या भागात जत्रेविषयी चावडीवर जाताना मायप्पाला माधू आणि बाकी मंडई भेटतात. तेव्हा मायप्पा त्यांना ते यावर्षी कोणत्याच कामात सहभागी होणार नसल्याचं सांगतो. इथे गंगप्पा बाळूला शेतावर घेऊन जातो आणि संपूर्ण शेत दाखवतो. पंच वैजंता चावडीवर जाताना वैजंता पंचांना यावर्षीची जत्रा मोठी व्हायला पाहिजे, त्यामुळे गोऱ्या सरकार दरबारी गावाचं आणि पंचाचं नाव होईल असं सांगते. तेव्हा तात्या यावेळेस कामात आडवयाला बाळू पण इथे नाहीये ते एक बरं आहे असं बोलतो. शिवाय त्या देवपाने काही केलं नाही पाहिजे असंही बोलतो. चावडीवर सगळे पोहोचतात तेव्हा पंच म्हणतात की यावेळेसची जत्रा खूप मोठी केली तर गोऱ्या सरकार दरबारी गावचं नाव होईल. त्यासाठी जेवण, मोठे खेळ, कुस्तीचे मोठे आखाडे सगळं काही ठेवायला हवं आणि त्यासाठी लागणारा खर्च सगळ्यांनी मिळून करायचा आहे. त्यावर माधू म्हणतो की यावर्षी पीक चांगलं आलं नाही, त्यामुळे हातात पैसे नाहीत. शिवाय मायप्पा देखील दुष्काळ असताना मोठी जत्रा करणं गरजेचं आहे का असं विचारतात. त्यावर पंच हे सगळ्यांच्या भल्यासाठीच आहे असं सांगतात. नंतर मायप्पा बोलतो की ठीक आहे, जत्रेसाठी जितके पैसे गावकरी देतील तितके मीही देईन, मात्र बाकी कोणतंही काम मला सांगू नका असं सांगून ते तिथून निघून जातात. त्यावर पंच जत्रेच्या कामात सहभागी कसा होत नाही तेच बघतो असं बोलतात. इथे बाळू शेतावर विहीर बघताना गंगप्पाला जत्रेच्या तयारीला लागायला सांगतो, कारण त्याच्या दारातून मोठ्या पंक्ती उठणार असतात. तेव्हा तिथे रामप्पा येतो आणि गंगप्पाकडे पैसे मागतो. गंगप्पा त्याला पैसे द्यायला नकार देतो. तेव्हा रामप्पा त्याला पैसे दिले नाही तर मी घर सोडून जाईन अशी धमकी देतो. या सगळ्या गोष्टींमुळे गंगप्पा चिंतेत पडतो. त्यावर बाळू त्याला काहीतरी मार्ग नक्की निघेल असं सांगतो. आता ही जत्रा पार कशी पडणार हे बघण्यासाठी पहा बाळू मामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज.